गडचिरोलीमध्ये पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईमध्ये नक्षलवाद्यांचं कंबरडं मोडलं तब्बल सव्वीस नक्षलवाद्यांना कंठस्नान घालून गडचिरोली पोलिसांच्या सी सिक्स्टी पथकानं मोठी कामगिरी केली आहे त्यातही जहाल नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडेचा खात्मा करून पोलिसांनी नक्षली चळवळीला मोठा हादरा दिला छत्तीसगडच्या सीमेवरच्या मर्दीन टोलाच्या घनदाट जंगलामध्ये गडचिरोली पोलिसांच्या सी सिक्स्टी पथकानं काल ही कारवाई केली आज सकाळीही पोलिसांनी पुन्हा जंगलामध्ये ऑपरेशन सुरू केलं काल मारल्या गेलेल्या नक्षल्यांचे मृतदेह गडचिरोलीमध्ये आणले असून त्यावर शवविच्छेदन करण्यात येईल त्यानंतर मृत रजत वैशिष्ट्य आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत रजत काल जी चकमक चकमक घडली त्या सगळ्या संदर्भात पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आहे मर्दिन टोलाच्या जंगलामध्ये काल जी चकमक झालेली होती त्याच्यामध्ये मारल्या गेलेल्या नक्षलींचे जे शव आहे आता ते या ठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आणण्यात आलेले आहे आणि समोर तुम्ही जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत पाहत आहे सध्या तरी मीडिया आणि सर्व लोकांना या ठिकाणापासून पोलिसांनी लांब ठेवलेला आहे जे काही नक्षलींचे शव या ठिकाणी आणण्यात आलेले आहे त्यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे आणि त्याच्यानंतर याच रुग्णालयाच्या परिसरामध्ये आज मध्ये जिथे उत्तरीय तपासणी म्हणजे पोस्टमार्टमची इमारत आहे त्या ठिकाणी ते इथून नेले जात आहेत मात्र कालची घटना नक्कीच खूप मोठी आहे महाराष्ट्र पोलिसाच्या अनुषंगाने खूप मोठा यश आहे कारण याच्यामध्ये सेंट्रल कमिटीचा सदस्य मिलिंद तेलतुंबळे तर मारला गेलेलाच आहे सोबतच इतर चार मोठे जे नक्षली नेता आहेत किंवा कमांडर आहेत ते पण याच्यामध्ये मारले गेलेले आहेत महेश उर्फ शिवाजी गोटा हा जो आहे तो कसनसूर दलमचा डी व्ही सी एम होता तर सन्नू कोवाची जो आहे तो कसन कसंस, कसनसूर दलमचा कमांडर होता तसेच लोकेश पोडियम हा कंपनी नंबर चार चा डी सी एम होता मारले गेलेले आहे सोबतच विमला बोगा आणि सिंह जाडे हे जे मिलिंद तेलतुंबडेचे दोन प्रमुख सहकारी होते प्रमुख त्याचे बॉडीगार्ड सारखे त्याच्यासोबत सातत्याने वावरत होते तेही कालच्या या चकमकीमध्ये मारले मारले गेलेले आहे एबीपी माझाला जी काही एक्सक्लुझिव्ह माहिती मिळालेली आहे त्याप्रमाणे मिलिंद तुंबडे याच्यावर पन्नास लाखांचा बक्षीस होता मात्र जे इतर नक्षली मारले गेलेले आहेत त्यांच्यावरही मोठे बक्षीस होते काल मारल्या गेलेल्या सव्वीस नक्षलींचा मिळून एक कोटी अडतीस लाखांचा त्यांच्यावर बक्षीस होता म्हणजेच ते किती मोठ्या प्रमाणावर पोलिसांना वॉन्टेड नक्षली होते ओ, हे याच्यातून आपल्या लक्षात येते जी काही माहिती एबीपी माझाला पोलीस दलातील सूत्रांकडून मिळालेली आहे त्या कालच्या चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून एन इन्सास रायफल याच्यासह एकूण हत्यार जे आहेत तेही जप्त केलेले आहे त्यामुळे नक्षली चळवळीला एक मोठा धक्का देणारी कालची चकमक आहे आणि महाराष्ट्र आणि गडचिरोली पोलिसांचा मनोधैर्य वाढवणारी कालची ही चकमक आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट